आपण वेदांतकडनं नेमकी आताची अपडेट जाणून घेऊ. वेदांत, नेमकं काय घडतंय आता तिकडे? ताफ्यामधून उद्धव ठाकरे बाहेर पडले आहेत का? वेदांत, नक्कीच आपण बघितलं, हा ताफा पुढे पुढे जातोय आणि काही नेते ठाकरे गटाचे हे पुढे गेलेले आहेत आणि उद्धव ठाकरे आणि संजय राऊत हे याच गाडीमध्ये आहेत आणि पुढे मार्गस्थ होत आहेत. स्टेज आपण बघितलं तर स्टेज ज्या ठिकाणी आहे तिथे खरं तर थांबवण्यात येणार होतं, मात्र आता पुढे हा सगळा ताफा आलेला आहे. काही ठिकाणी आपण इथे बघतोय तर घोषणाबाजी होती, गोंधळ इथे होतोय आणि काहीशी गोंधळाची स्थिती आपल्याला पाहायला मिळते, कारण काही कार्यकर्ते घोषणाबाजी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. जितेंद्र आव्हाड हे त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करतायत आणि इथे अनेक जण काही जण ठाकरेंच्या स्वागतासाठी सुद्धा आलेले आहेत. आणि इथे आपण बघितलं तर याच गाडीमध्ये पुढे आता उद्धव ठाकरे हे मार्गस्थ होतील, काही नेते म्हणजे मग विनायक राऊत असतील, नार्वेकर असतील हे पुढे गेलेले आहेत, अनिल देसाई सुद्धा पुढे गेलेले आहेत. इथून आता पुढे वेदन ठाकरे गटाचं असं म्हणणं त्यांचा असा आपल्याला पुढे जाताना पाहायला मिळतोय. शाखा अवघ्या जा तुम्ही वेदांत, ठाकरे गटाचा आरोप होता की त्यांचा ताफा अडवण्यात आलाय, नेमकी काय स्थिती आहे, त्यांचं काय म्हणणं आहे नेमकं वेदांत? काही काळ ताफा अडवण्यात आला होता, थांबवण्यात आलं होतं, कारण आपण जिथे बघितलं जिथे स्टेज टाकण्यात आलं होतं त्या ठिकाणी त्यांनी थांबावं, तिथनं संबोधित करावं असं विनंती खरं तर ठाकरे गटाला पोलिसांनी केली. मात्र त्यानंतर आता हा संपूर्ण ताफा शाखेजवळ पोहोचतोय. सर्व नेते नक्कीच वेदांत, जसं का आपण बघतोय आता हा ताफा काही काळ थांबलेला होता, मात्र हा ताफा पुढे गेलेला आहे आणि आता शाखेजवळ हा ताफा पोहोचतोय. आणि जसं आपण आता बघितलं जितेंद्र आव्हाड देखील तिकडे सोबत आलेले होते, ठाकरे गटाचे प्रमुख नेते देखील तिकडे सोबत आहेत. बाईक रॅलीने निघालेले कार्यकर्ते देखील सोबत आहेत, त्यामुळे नेमका आता हा ताफा कुठपर्यंत जातो, उद्धव ठाकरे पाहणीसाठी कुठपर्यंत पोहोचतात पाहणं महत्त्वाचं असेल. हा सगळा ताफा आपण बघताय या दृश्यांमध्ये, लाईव्ह दृश्य, जिकडे हा ताफा आता पोहोचतोय. काही काळ हा ताफा थांबलेला होता, मग तो पुढे रवाना होतोय. काही नेते याआधीच वाहनांमधून खाली उतरले असं देखील आपल्या प्रतिनिधींकडनं आपल्याला कळलं आणि आता उद्धव ठाकरे आणि त्यांच्यासोबत असलेले नेते या ताफ्यातनं रवाना होत आहेत. जवळच एक स्टेज देखील उभारण्यात आला आणि तिकडे येऊन उद्धव ठाकरे संवाद साधतील, संबोधित करतील अशीही माहिती मिळते आहे. स्टेजच्या पुढे हा उद्धव ठाकरेंचा ताफा आता गेलेला आहे, त्यामुळे आता उद्धव ठाकरेंचा हा ताफा नेमका कुठपर्यंत जातो ते पाहणं महत्त्वाचं आहे. आव्हाड साहेब तुमच्यावर थांबा ना यार, स्वतः जितेंद्र आव्हाड तिकडे आपल्याला दिसत आहेत, त्यांनी स्वागत देखील केलं होतं ठाणे आणि परिसरामध्ये आणि आता ते उद्धव ठाकरे येणारच का पुढे? आक्रमक झालेले आहेत, मोठा बंदोबस्त लावलाय. रात्रभर सांगत होतो वातावरण गरम करू नका, तुम्ही लोकांनी गरम केलं. एवढं करणार 100 मीटर करणार, असं करणार तसं करणार, काय झालं तुमच्या 144 नोटीसचं? काय झालं तुमच्या मनाई तुमचं? आवाज़ 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 आवाज़
ताफा आता अगदी जवळ पोहोचलेला आपल्याला बघायला मिळतोय. जितेंद्र आव्हाड देखील तिकडे आहेत. आणि दृश्यात आहे कार्यकर्त्यांना पोलीस रोखण्याचा प्रयत्न करतायत, त्यांना मागे पाठवत आहेत. मात्र नेमका हा ताफा आता कुठपर्यंत पोहोचतोय, शाखेच्या किती जवळ पोहोचतोय हे पाहणं महत्वाचं आहे. तिकडे जितेंद्र आव्हाड स्वतः पोहोचलेले आहेत, ठाकरे गटाचे अनेक नेते तिकडे आहेत. उद्धव ठाकरेंचा हा ताफा, त्यांचं वाहन नेमकं आता कुठपर्यंत पोहोचतंय ते येणाऱ्या काही मिनिटांमध्ये स्पष्ट होईल. पुन्हा एकदा वेदांतकडे जाऊया. वेदांत, नेमकं काय घडतंय आता तिकडे? ठाकरे व इतर जे आपण बघितलं, तर उद्धव ठाकरे यांचा ताफा स्टेजच्या पुढे आलेला आहे. साधारणपणे 30 मीटर हा पुढे आलेला आहे आणि अवघ्या 10 ते 20 मीटर अंतरावर ही शाखा आहे. खरं तर पोलीस हा ताफा अलीकडे जाणार होते, तशा प्रकारची विनंती सुद्धा ठाकरे गटाकडे केली होती. मात्र त्यानंतर हा ताफा आता पुढे मार्ग झालेला आहे, पुढे बॅरिगेटिंग केलेला आहे आणि पुन्हा एकदा विनंती केली जाईल की तुम्ही आता इथेच थांबावं आणि इथेच कार्यकर्त्यांना संबोधित करावं आणि इथे घोषणाबाजी केली जाते ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून. जे सकाळपासून उद्धव ठाकरेंची वाट बघत होते, अजूनही आपल्या वाहनामध्ये उद्धव ठाकरे आहेत, खासदार संजय राऊत आहेत आणि इतर जे खासदार आपण बघतोय किंवा मग इतर नेते आपण बघतो, मिलिंद दारवेकर हे आलेले आहेत, राजन पिचारे हे सुद्धा पोलिसांना विनंती करत होते की शाखेपर्यंत आम्ही जाणार आहोत, तशा प्रकारची विनंती केली जात होती. आणि आता ही गाडी इथे थांबवलेली आहे, पुढे बॅरिगेटिंग केलेलं आहे, त्यामुळे शाखेपर्यंत उद्धव ठाकरे जातात का ते बघावं लागेल आणि कार्यकर्त्यांना ते नेमके काय संबोधित करतात हे सुद्धा पाहावं लागेल. इथे कार्यकर्त्यांचा एक प्रकारे उत्साह, कारण घोषणाबाजी केली जाते. महाविकास आघाडीचे कार्यकर्ते इथे जमलेले आहेत, अगदी रेती बंदरपासून, आनंदनगर टोल नाक्यापासून बाईक